सेवेंथ स्टैंडर्ड इंग्लिश यूनिट 1.5 चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल या कवितेचा अर्थ समजावून घेतलेला आहे। आज आपण टेक्स्टबुक पेज नंबर 25 इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत। क्वेश्चन फर्स्ट पहा, रीड द पोयम अलाउड म्हणजेच कविता मोठ्यांनी म्हणा। विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 24 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही कविता दिलेली आहे, ती तुम्ही मोठ्यांनी म्हणा। यानंतर क्वेश्चन 2 पहा, फाइंड ॲट लिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोयम दॅट शो द फॉलोइंग म्हणजेच कवितेतून पुढील गोष्टी दर्शवणाऱ्या निदान 2 गोष्टी शोधून काढा। यातील पहिला पहा, इट इज अर्ली मॉर्निंग म्हणजेच सकाळ झाली आहे, हे आपल्याला कवितेतून कोणत्या ओळीमधून दिसून येते हे या ठिकाणी लिहायचे आहे। तर उत्तर पहा, मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन वेट्स अँड स्माइल्स। तर या ठिकाणी पृथ्वीवर सर्वत्र सकाळचा प्रकाश पसरलेला आहे आणि सूर्याने सोनेरी मलमली पागोटे परिधान केलेले आहे आणि तो हसतो आणि वाट पाहत आहे। तर या ओळीमधून सकाळ झाली आहे हे आपल्याला दिसून येते। नेक्स्ट सेंटेन्स पहा, द ॲटमॉस्फिअर इज प्लीजंट म्हणजेच वातावरण आल्हाददायक आहे। तर हे आपल्याला कवितेतील कोणत्या ओळीतून दिसून येते पहा, ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलोडीज। म्हणजेच पहा, या ठिकाणी जेव्हा हवा वाहत असते तेव्हा ती आशीर्वादाचे गाणे गात असते, त्यानंतर सुवासिक फुलांच्या मंजूळ संगीतामुळे झोपलेला रस्ता जागी होतो। तर या ओळीवरून आपल्याला वातावरण आल्हाददायक आहे हे दिसून येते। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 3, अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्ज आर मेन्शनड इन द पोयम हाऊ एवर मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन्स राईट व्हॉट ईच ऑफ देम डज। म्हणजे काय पहा, कवितेमध्ये आपल्याला लहान मुलांच्या व्यतिरिक्त कोणत्याही माणसांचा उल्लेख केलेला आढळत नाही। असे असले तरी खूपसे निसर्गातील घटक माणसासारख्या कृती करताना दाखवलेले आहेत, ते काय करतात ते लिहा। विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये आपण पाहिलेलं आहे की आकाश, त्यानंतर सूर्य, झाडाच्या हिरव्या फांद्या, त्यानंतर सुवासिक फुले, तसेच पृथ्वीवरील कणअनकण हे मुले शाळेला जातात म्हणून खूप आनंदी आहेत आणि त्यांनी मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर अशा कवितेतील कोणत्या ओळी आहेत ते आपण पाहूयात। द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स द पीपल वेव्ज हिज हँड एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोब्स लाईक अ मदर्स हर्ट। तर पहा, या ठिकाणी याप्रमाणे आकाश, सूर्य, हवा, फुले, पिंपळाचे झाड आणि पृथ्वीवरचा कणअनकण यांनी माणसासारख्या कृती करून मुलांना शाळेत जाताना शुभेच्छा दिलेल्या आहेत। प्रश्न 3 दुसरा उपप्रश्न पहा, वाय आर दीज नेम्स रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगनिंग म्हणजेच या नावांची सुरुवात
कॅपिटल अक्षराने का केली आहे? तर पहा, या ठिकाणी आपण जे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर पाहिलेलं आहे त्यामध्ये स्काय, सन, ब्रिजेस, फ्रॅग्रंट फ्लावर्स, पीपल, त्यानंतर अर्थ, एव्हरी पार्टिकल यामधील जे पहिले अक्षर आहे ते कॅपिटल अक्षराने लिहिलेले आहे. तर का लिहिलेले आहे पहा. द नेम्स ऑफ नॅचरल एलिमेंट्स आर रिप्रेझेंटेड इन द पोयम्स ॲज ह्युमन्स अँड द नेम्स ऑफ ह्युमन्स पर्सन्स ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. दे आर कन्सिडर्ड ॲज प्रॉपर नाउन्स. निसर्गामधील हे जे घटक आहेत स्काय, सन, ब्रिजेस, फ्रॅग्रंट फ्लावर्स, पीपल, एव्हरी पार्टिकल आणि अर्थ, तर यांनी कवितेमध्ये मानवासारख्या कृती केलेल्या आहेत. मग माणसांचे किंवा व्यक्तींचे नाव हे नेहमी कॅपिटल लेटरनी सुरुवात करतात, कारण त्यांचा उल्लेख म्हणजेच त्यांना प्रॉपर नाउन्स विशेष नाम असे म्हणले जाते. विशेष नाम लिहिताना नेहमी त्याचे पहिले अक्षर हे कॅपिटल अक्षरामध्ये लिहितात. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 4. व्हॉट डज टाइम डू? व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन? म्हणजेच वेळ काय करीत आहे आणि त्याच्या कृतीतून आपल्याला काय समजते? आन्सर: टाइम इज सिटिंग ऑन अॅन ओल्ड रूफ अँड फ्लाइंग पिजन्स इन द स्काय. इट शोज अस दॅट टाइम इज वॉचिंग द ॲक्टिव्हिटीज ऑफ पीपल विदाऊट बीइंग नोटिस्ड अँड इज पासिंग व्हेरी क्विकली. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 5. द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. वाय इज इट सो? डिस्कस इन द क्लासरूम. म्हणजेच मुले शाळेला जात आहेत म्हणून सर्व जग आनंदात आहे, असे हे का असावे असे तुम्हाला वाटते? तर याविषयी वर्गामध्ये चर्चा करा असा हा प्रश्न आहे. तर मुलांनो, मुले शाळेला जाताना आपण पाहिलेलं आहे की कवितेमध्ये सर्वजण खूप आनंदामध्ये आहेत, मग हे असे का असेल बरं? पॅरेंट्स वॉन्ट देअर चिल्ड्रन टू गो टू स्कूल फॉर देअर एज्युकेशन. दे वॉन्ट देअर प्रोग्रेस. दे वॉन्ट देम टू लिव सक्सेसफुल लाईफ. इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी. पॅरेंट्स आर व्हेरी हॅपी टू सी देअर चिल्ड्रन आर अटेंडिंग स्कूल. म्हणजेच मुलांनो, आपल्या आईवडिलांना आपण सर्वांनी शाळेत जावं आणि पुढील शिक्षण पूर्ण करावं असं सर्वांनाच वाटतं. शाळेत जाऊन आपण प्रगती करावी आणि एक उज्ज्वल आयुष्य जगावं अशी त्यांची इच्छा असते, आणि हे त्यांचं कर्तव्य आहे म्हणून ते आपल्याला शाळेत पाठवतात. आणि आपली मुलं शाळेला जात आहेत हे पाहून त्यांना खूप आनंद होतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 6. इफ यू वेअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राइब्ड हियर, व्हॉट कलर्स विल यू यूज? मेन्शन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स युझिंग लाईन्स फ्रॉम द पोयम अँड युअर इमॅजिनेशन. म्हणजेच या ठिकाणी वर्णन केलेल्या दृश्याचे चित्र जर तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही कोणते रंग वापराल? कवितेतील ओळी व तुमच्या कल्पना वापरून वस्तू व त्यांचे रंग या ठिकाणी लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेमध्ये आपल्याला निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचे वर्णन आलेले आहे पहा. तर त्या दृश्याचे चित्र काढायचे आहे आणि त्या ठिकाणी आपण कोणते रंग भरणार हे लिहायचे आहे. यातील पहिला पहा. द सन ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन. आता या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट द सन आहे, मग यासाठी आपण कलर ब्राईट रेड अँड येलो. त्यानंतर दुसरा ऑब्जेक्ट आहे पहा टर्बन, म्हणजेच पागोटे. तर यासाठी आपण कलर वापरूयात गोल्डन आणि सॅफ्रॉन.
यानंतर नेक्स्ट वाक्य पहा. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट. तर या वाक्यातील ऑब्जेक्ट द स्काय आहे, म्हणजेच करता स्काय आहे. मग यासाठी आपण कलर कोणता वापरणार? ब्ल्यू विथ सम व्हाईट स्ट्रीप्स इन बिटवीन. त्यानंतर तिसरे वाक्य पहा. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रँचेस ब्रीझेस सिंग. तर या वाक्यातील कर्ता म्हणजेच ऑब्जेक्ट ब्रँचेस ऑफ ट्री आहे आणि यासाठी आपण कलर डार्क ग्रीन वापरणार आहोत. पुढचा प्रश्न, क्वेश्चन 7. ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग ऑर पोयम फ्रॉम युअर मदर टंग इन टू इंग्लिश. तर या ठिकाणी काय म्हणलं आहे पहा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातृभाषेतील त्यांना आवडणारी कविता किंवा गाणे निवडावे आणि प्रयत्नपूर्वक त्या कवितेचे किंवा गीताचे शिक्षकांच्या साह्याने इंग्रजी भाषेत भाषांतर करावे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुम्हाला मराठी विषयातील कोणते गाणे किंवा कविता आवडत असेल तर ते निवडा आणि तुमच्या शिक्षकांच्या मदतीने त्या गाण्याचे किंवा कवितेचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा. या ठिकाणी काही ओळी नमुन्यादाखल मी तुम्हाला लिहून दाखवलेल्या आहेत पहा. निशब्द भावनांना द अनस्पोकन फिलिंग्ज बंधने एक एक तोडू वी विल ब्रेक ऑल द रेस्ट्रिक्शन्स वन बाय वन स्पंदने प्रत्येक जोडू वी विल युनाईट आवर हर्ट बीट्स ब्रीदेस टुगेदर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 8. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोयम दॅट हॅव द सफिक्स एस. म्हणजेच कवितेमधील शेवटी यस असलेले म्हणजे सफिक्स लागलेले क्रियापद शोधून त्यांची यादी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कवितेमध्ये आलेले क्रियापद ज्यांना अंत्यप्रत्यय म्हणजे शेवटी यस लावलेला आहे असे क्रियापद शोधून लिहूयात. स्प्रेड्स बोज वेट्स स्माइल्स वेव्ज थ्रोब्स फ्लाईज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 9. राईट इन 2 मिनिट्स ॲट लिस्ट 20 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. म्हणजेच आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दाशी संबंधित 20 शब्द 2 मिनिटामध्ये लिहायचे आहेत. तर शब्द कोणकोणते दिलेले आहेत पहा. स्कूल रोड आणि ट्री. तर सुरुवातीला आपण स्कूलशी रिलेटेड शब्द पाहूयात. टीचर स्टुडंट्स स्टडी टीचिंग लायब्ररी ग्राउंड बेंचेस ब्लॅकबोर्ड चॉक हेडमास्टर प्यून बुक्स नोटबुक ॲक्टिव्हिटीज प्रेयर होमवर्क गेम्स लर्निंग प्लेईंग बिल्डिंग अँड चेअर. यानंतर रोडशी रिलेटेड वर्ड्स पहा. रफ स्मूथ पॉटहोल्स ब्रॉड कॉर्नर शॉप्स क्लीन डर्टी ट्रॅफिक व्हेइकल्स सिग्नल्स क्राऊड हायवे ड्राईव्ह लेन रोडवे स्ट्रीट ट्रेल ब्रिज अंडरपास अँड वे साईड. यानंतर ट्रीशी रिलेटेड वर्ड्स पहा. बिग लीव्ज रूट्स ब्रँचेस बर्ड्स फ्लावर्स बर्ड्स वूड फर्निचर शेल्टर फॉरेस्ट सॅपलिंग श्रब टिंबर पल्प स्टॉक प्लांट बांबू ओक इव्हरग्रीन. इंग्लिश वर्कशॉपमधील सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. यानंतर पेज नंबर 25 वरच आपल्याला TOW म्हणजेच 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क दिलेलं आहे पहा. टेल वर्ड्स
बिगनिंग विथ ईच लेटर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. फॉर एक्झाम्पल दिलेला आहे टाईम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे पहा. टाईम हा जो शब्द आहे यातील टी आय यम आणि ई पासून सुरू होणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर टी पासून टी, आय पासून आईस्क्रीम, यम पासून माऊस आणि ई पासून इंजिन याप्रमाणे. खाली आपल्याला शब्द दिलेले आहेत लाईट, अर्थ, टर्बन, स्लीपी आणि पिजन्स. तर सुरुवातीला लाईट पहा. यातील यल पासून लीफ, आय पासून इंच, जी पासून गोट, एच पासून हॉल आणि टी पासून टेबल. यानंतर अर्थमध्ये पहा. ई पासून एक्झरसाइज, ए पासून अँट, आर पासून रॅट, टी पासून टॉवेल आणि एच पासून हेन. यानंतर टर्बन. यातील टी पासून टॉवर, यू पासून अम्ब्रेला, आर पासून रे, बी पासून बॅट, ए पासून एअर आणि एन पासून नेट. यानंतर स्लीपी शब्द पहा. यातील एस पासून शर्ट, यल पासून लँड, ई पासून इलेक्शन, ई पासून ईस्ट, पी पासून पॉट आणि वाय पासून इयर. यानंतर पिजन्स शब्द. यातील पी पासून पेंट, आय पासून इंडस्ट्री, जी पासून गॅलरी, ई पासून एल्बो, ओ पासून ऑनियन, एन पासून नेस्ट आणि एस पासून स्टार. विद्यार्थी मित्रांनो, या शब्दापासून तुम्हाला आणखी काही दुसरे शब्द सुचत असतील तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता.